गुन्हेवाडी तालुका निप्पाणी येथील वडील व सावत्र आईने दोन सख्ख्या लहान भावांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांचे बालपण हिरावून त्यांचे जागणे असह्य करणे घटना घडली आहे। या लहान मुलांच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेत बेळगाव जिल्हा बाल कल्याण मदत केंद्राचे अधिकारी त्या मुलांची सुटका करून बेळगावच्या बाल संगोपन केंद्रात त्यांची रवानगी केली। माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मूळ कारतगा पण साध्या डोनेवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये तानाजी कांबळे आई दुसरी पत्नी व आपल्या दोन मुलासमवेत राहत आहे। संस्कार तानाजी कांबळे वय वर्ष 4, समर्थ तानाजी कांबळे वय वर्ष 8 या दोन कवळ्या मुलांवर सावत्र आई व तानाजी हा वारंवार दारू पिऊन मारहाण करणे, शारीरिक व मानसिक छळ करून त्यांचे बालपण हिरावले होते। हात व अंगावर भाजणे, मारहाण करणे, अंगाचा चाव घेणे यासह अनेक अत्याचार करीत होते। या प्रकरणी माहिती काहींना चाइल्ड हेल्पलाईनला दिल्यानंतर बेळगाव जिल्हा बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी सदलगा पोलीस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी त्या मुलांच्या घरी भेट देऊन झालेल्या अत्याचाराची पाहणी केली। त्या मुलांचे बाल संगोपन केंद्रामध्ये रवानगी केली आहे। याबाबत बोलताना सौ लीलावती एस हिरेमेट म्हणाल्या की मुलांच्यावर गेल्या 8 दिवसांपासून वडील व सावत्र आई सातत्याने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत होते। याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सदलगा पोलीस ठाण्याच्या सहाय्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या मुलांवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले। मुलाची आजी रंजना कांबळे यांच्या सहमतीने मुलांना बेळगावच्या एका सामाजिक संस्थेमध्ये संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगितले। बाल संगोपन समिती बेळगाव प्रमुख MK कुंद्रीगी म्हणाले, लहान मुलांच्यावर अत्याचार करणे चुकीचं आहे। या मुलांना आमच्या संगोपन केंद्रात ठेवून त्यांचे जेवण, राहण्याचे व शिक्षणाची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी लीलावती हिरमेनी पोलीस DD नागनगौडर बबन सुतार आदी उपस्थितीत होते। ಪಬ್ಲಿಕ್ ಯಾರು ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬಟ್ ಹಿಂಗೆ ಮಗುವಿನ ಕೈ ಸುಟ್ಟಾರು ನೀವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಬರ ಅಂತಂದಾಗ ನಾವು ಆಗ ಸದರ್ಗ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವು ಬೀಟ್ ಪೊಲೀಸರು ಹುಂಚಾರ್ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಅವ್ನ ತಂದೆನದು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು ಸರ್ ಆಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಜ್ಜಿ ಮನೆಗೆ ಇರೋಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದು ಈಗ ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಸರ್ ತಂದೆ ಯಾವಾಗ ನಾವು ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು ತಂದೆ ನಮಗೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಜ್ಜಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಜ್ಜಿ ಅವ್ರ ಕಾಕ ಅವ್ರ ಹೇಳಿಕೆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಈಗ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪೊಲೀಸರ ಮುಖಾಂತರ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೀವಿ ಸರ್ ಇದ್ರೊಳಗೆ ನಮ್ಮ ಸದರ್ಗ ಪೊಲೀಸರಾಗಲಿ ಡೊನೆನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆಗಲಿ ಫುಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್ ತಂದೆ ಲತ್ತುಗುನಿಲೆ ಕೈ ಸುಟ್ಟಿದಾನೆ ಸರ್ ಮಗುವಿಂದ ಮಗುವಿನ ಕೈ ಸುಟ್ಟ ಹುಡುಗನ ಇದನ್ನ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಸಮಿತಿ ಮುಂದೆ ಇಡ್ತೀವಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ ನಾವು ಇಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮದು ಮಕ್ಕಳ ಸಹಾಯವನ್ನಿ ಬೆಳಗಾವದೊಳಗೆ ರೀ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಾವು ಇದರೊಳಗೆ 9 ಜನ ವರ್ಕ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ ಈ 9 ಜನನೂ ಇಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ದುಡಿದೀವಿ 24 hours ಸರ್ 24/7 ನಮ್ಮದು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಯಾವುದೇ ಇದ್ರೊಳಗೆ ಬಂದರೂ ನಾವು ಎದ್ದು ಹೋಗ್ತೀವಿ ಸರ್ 24 hours ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ನಾವು